चोपड़ा शहर पाणी पुरवठा करण्यासाठी नव्या पाइपलाइन करण्याला कठोरा ग्रामस्थांचा कडाडून विरोध असून कठोरा ग्रामपंचायतीचा ठराव नसतानाही कठोरे गावाजवळील तापी नदी पात्रात पाणी शिल्लक नसताना चोपड़ा नगर परिषद कडून पाणी पुरवठा योजनेसाठी नव्याने पाइपलाइन करण्यात येत आहे। या कामामुळे शेतकऱ्यांचे उभा पिकाचे नुकसान होणार आहे, तसेच सततच्या पाणी उपसामुळे परिसरातील भूजल पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे आणि त्यामुळे बागायती क्षेत्रावर हा परिणाम दिसून येत आहे। यामुळेच सर्व शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। चोपड़ा नगर परिषद कडून कठोरे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांकडून कोणतीही रीतसर परवानगी घेतली नसून गावातून पाइपलाइन टाकण्याचा घाट बांधला जातोय। या कामासाठी चोपड़ा नगर परिषद कडून कठोरा ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना साम दाम दंड वापरून धमक्या देण्यात येत आहेत। चोपड़ा नगर परिषदेकडून ग्रामस्थांच्या व विशेष शेतकऱ्यांचा मानसिक छळ हा होत असून यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। जोपर्यंत ग्रामस्थांच्या मागण्या या कराराच्या स्वरूपात मान्य होत नाही तोपर्यंत समस्त ग्रामस्थ या कामास कायमस्वरूपी विरोध करणार आहेत। तसेच जोपर्यंत या विषयावर शासनाकडून अधिकृत तोडगा निघत नाही तोपर्यंत चोपडा नगरपालिका प्रशासनाने कठोरा ग्रामस्थांना विनाकारण मानसिक आणि प्रशासकीय त्रास देऊ नये, अन्यथा त्यांच्या त्रासाच्या विरोधात गावातील शेतकरी कुटुंब आणि संपूर्ण नागरिक सामूहिक आत्महत्या करू आणि त्यास संपूर्ण जबाबदार म्हणून नगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील असा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत सर्व शेतकरी आणि त्यांचा या कामास कायमस्वरूपी विरोध असेल असे कठोरा ग्रामस्थांचे म्हणणे आहे। ग्रामस्थांनी मुख्याधिकारी नगरपालिका चोपडा, तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, तापी महामंडळ, पोलीस प्रशासन, कृषी मंत्री कार्यालय इत्यादी ठिकाणी पत्राद्वारे पाठपुरावा केलेला आहे। जर ग्रामस्थांच्या मागण्या मान्य नाही झाल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे। सदर पाइपलाइन योजनेला अशोक पाटील, दिनेश पाटील, पंकज पाटील, सर्व शेतकरी, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच व विशेष कठोरा गावातील सर्व तरुण मंडळींचा कडाडून विरोध आहे। कठोरा ग्रामस्थ चोपडा नगरपालिकेकडनं कठोरा नदी पात्रातनं जे पाणी नेण्यात येतं त्या पाण्याच्या दुसऱ्या पाईपलाईनला विरोध करण्यासाठी इथं जमलेलो आहेत। चोपडा नगरपालिकेकडनं कठोरा नदी पात्रात दुसरं पंपिंग स्टेशन आणि दुसरी पाईपलाईन करण्यात येत आहे, तरी या कामास आमच्या सर्वांचा विरोध असणार आहे। आधी तापी नदी बारमाही वाहत होती, आता त्या नदीत फक्त 1.5 ते 2 महिने नदी वाहत असल्याने कुठल्याही प्रकारचा पाणी साठा शिल्लक राहत नाही। कठोरा नदीपात्रातल्या डोहोला त्यांनी पाण्याचा सोर्स मानलेला आहे आणि त्या डोहात अत्यल्प पाणी साठा असताना त्या जुन्या पाईपलाईनने ते पाणी वाहून नेत आहेत, तरी त्यांच्याकडनं दुसऱ्या पाईपलाईनचा घाट बांधण्यात येतोय आणि या कामासाठी चोपड्यातील राजकीय पुढारी, चोपडा नगरपालिका प्रशासन आणि तालुक्यातील प्रशासनाकडनं आमच्या गावातील सर्व शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीवर सामदाम दंड वापरण्यात येत आहे आणि या सर्व बाजूने आमच्या गावातील शेतकऱ्यांची तसेच ग्रामस्थांची अत्यंत म्हणजे भीतीदायक वातावरण आमच्या गावात तयार झालेलं आहे। आमच्या ग्रामपंचायतीने 1.5 वर्षापूर्वी त्यांना ठराव दिलेला आहे की या कामास कठोरा ग्रामपंचायतीचा आणि ग्रामस्थांचा विरोध असेल, त्याच्यावर गावातील सर्व नागरिकांनी सह्या केलेल्या आहेत, तरी कुठलीही पूर्व परवानगी न घेता, कुठलीही NOC न घेता चोपडा नगरपालिका आणि तत्कालीन ते राजकीय पुढारी हे काम करण्यास आमच्यावर दबाव आणत आहेत। आमचं एकच मागणी आहे, त्यांनी तापी नदी पात्रात जिवंत जलसाठा दाखवावा आणि इथून पाणी नेण्यात यावं। हे पाणी चोपडा नगरपालिकेला जात असताना आमच्या गावाला कसलाही फायदा नाही आहे। या पाण्याच्या पाईपलाईनमुळे आमचं गाव एक बागायतदार शेती असल्यामुळे केळीचं भयंकर नुकसान होत आहे, कुठलीही नुकसान भरपाई आम्हाला देण्यात येत नाही आहे। या पाईपलाईनमुळे होणाऱ्या गळतीमुळे आमचे वर्षोवर्ष शेतीचं नुकसान होतं। गाववाले चोपडा नगरपालिकाकडे वर्षोवर्ष पेऱ्या मारतात, त्यांच्याकडनं कुठलंही काम करण्यात येत नाही आहे, त्याच्यावरही ते आम्हाला म्हणजे फिरवतात या आणि अशी त्यांची केळ्याची टोपली आम्हाला दाखवतात। तरी मी एक गावाचा तरुण नागरिक म्हणून या कामास विरोध दाखवतो,